आज आपण बघणार आहे सॉफ्ट ड्रिंक वेंडिंग मशीन विषयी। त्यामध्ये आपण कॉफी मेकिंग मशीन आपल्याला पीएलसी लॅडर डायग्राम तयार करणार आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल कॉफी तयार करण्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत। तर फर्स्ट ऑफ ऑल मिल्क लागेल, शुगर लागेल आणि त्यानंतर कॉफी पावडर लागेल। त्यानंतर प्रोसेस काय होते, तर आपण त्याला हिटिंग करतो, स्टिअरिंग करतो आणि त्यानंतर आपली कॉफी तयार होते। यासाठी आपल्याला माहित आहे फर्स्ट आपण काय करतो, नॉर्मली क्लोज स्विच, नॉर्मली ओपन स्विच आणि एक सीआर कंटिन्युअस चालू राहावं म्हणून आपण त्याला लॅचिंग करतो। इनपुट स्टॉप आणि स्टार्ट साठी आपण इनपुट द्या, सीआर आपला बायनरी असतो। स्टॉप नॉर्मली क्लोज स्विच, स्टार्ट नॉर्मली ओपन आणि लास्ट सीआर। ओके, आता कॉफी मशीन स्टार्ट होण्यासाठी आपण काय डिसाइड केलं की 10 रुपयाचा कॉइन टाकल्यानंतर आपल्याला कॉफी कॉफी आपल्याला तयार होईल। तर त्यासाठी आपण काय करणार आहे, ज्यावेळी एक नॉर्मली ओपन स्विच जो की आपला सीआर असतो, त्यानंतर आउटपुट, हा आउटपुट आपला काय आहे तर कॉफी मशीन स्टार्ट आउटपुट दिला त्याला, जो की काय आहे कॉफी मशीन स्टार्ट। त्याच वेळी आपण अजून काय केलंय, ज्यावेळी कॉफी मशीन स्टार्ट होईल त्याच वेळी एक पेपर कप पण, त्याचा पेपर कप पण आउट होईल, म्हणजे जिथे आपल्याला कॉफी मिळणार आहे त्या ठिकाणी पेपर कप पण येईल आणि कॉफी मशीन पण स्टार्ट होईल। ज्यावेळी आपण 10 रुपयाचा कॉइन मशीन मध्ये टाकेल त्यावेळी कॉफी मशीन स्टार्ट होईल आणि त्याचवेळी पेपर कप पण त्याच्या आउटलेटच्या ठिकाणी येईल। म्हणून आपण काय करणार आहे, आउटपुटला लॅच करणार आहे, पॅरलल घेणार आहे। आउटपुटला एक पॅरल घेतलं, पेपर कप आउट। ठीक आहे, आता आपण कंडिशन काय सांगितलंय, ज्यावेळी आपण 10 रुपयाचा कॉइन टाकेल त्यावेळी कॉफी मशीन स्टार्ट झाली पाहिजे आणि त्याच वेळी पेपर कप पण आउट झाला पाहिजे। मग एक नॉर्मली ओपन स्विच घेतला जो की आपला काय असेल, कॉइन सेन्सर असेल, जो सेन्स करेल की कॉइन मिळाला आहे आणि कॉइन सेन्सर सेन्स केल्यानंतर कॉफी मशीन स्टार्ट होईल। तो काय आपला एक इनपुट आहे, कॉइन कॉइन सेन्सर आहे तो, त्याला आपण नाव देऊ कॉइन सेन्सर। ठीक आहे, आता कंडिशन काय, आता कोणकोणते इन्ग्रेडियंट्स, तर तीन इन्ग्रेडियंट्स ऍड होणार आहेत, मिल्क आहे, शुगर आहे आणि कॉफी पावडर। हे तीन इन्ग्रेडियंट्स ऍड होणार आहेत, जो आपला भांडा आहे, जो चेंबर आहे त्या चेंबर मध्ये ऍड होणार आहेत। पण किती वेळासाठी, किती प्रपोर्शन मध्ये ऍड होणार, तर त्यासाठी आपण एक टायमर बसवणार आहे की जो की 5 सेकंदामध्ये ते तीन सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते चेंबर मध्ये ऍड होतील आणि त्यानंतर त्यामध्ये हिटिंग आणि स्टिअरिंग प्रोसेस होईल। मग त्यासाठी आपण एक टायमर बसवणार जो की ऑन डिले टायमर आहे, आपण एक ऑन डिले टायमर बसवला T4:0 5 सेकंदासाठी बसवला, म्हणजे 5 सेकंदामध्ये हे तीन इन्ग्रेडियंट्स ऍड झाले पाहिजेत। म्हणून आपण काय बसवला, तर एक 5 सेकंदासाठी टायमर बसवला आणि याला कोण हे करणार आहे, तर कॉफी मशीन स्टार्ट। ज्यावेळी कॉफी मशीन स्टार्ट होईल त्यावेळी टायमर स्टार्ट झाला पाहिजे, म्हणून या टायमरला इनपुट आपण दिला कॉफी मशीन स्टार्ट। आता कॉइन सेन्सर ना, ज्यावेळी कॉइन टाकला जाईल त्यावेळी कॉइन सेन्सर सेन्स करेल आणि कॉफी मशीन स्टार्ट होईल, पण त्याच वेळी कॉफी मशीन आहे ती चालू राहावी कंटिन्युअस, म्हणून आपण कॉइन सेन्सरला पॅरलल करणार। कॉइन सेन्सरला पॅरलल घेतलं, कॉफी मशीन स्टार्ट। आता म्हणजे ज्यावेळी कॉइन सेन्सर सेन्स करेल, एकदा कॉइन मिळाला की कॉफी मशीन स्टार्ट होईल, पण त्याच वेळी कॉइन सेन्सर पुन्हा ओपन होईल आणि ओपन झाला तरी सुद्धा कॉफी मशीन स्टार्ट राहावी, म्हणून आपण काय केलं, कॉफी मशीन स्टार्टला लॅचिंग केलं।
ठीक आहे. आता इथं आलो टायमर. टायमर 5 सेकंदामध्ये इन्ग्रेडियंट्स ऍड करेल कोणकोणते, तर आपण टाकू कोणकोणते इन्ग्रेडियंट्स ऍड होतील, तर मिल्क, शुगर आणि कॉफी पावडर म्हणून 3 इन्ग्रेडियंट्स ऍड होतील एकाच वेळी 5 सेकंदामध्ये. म्हणून तिघांसाठी आपण एक पार्लर घेऊ. काय तिघ इन्ग्रेडियंट्स ऍड होतील त्यामध्ये आउटपुट मिल्क साठी, शुगर साठी आणि कॉफी पावडर साठी. तिघांसाठी 3 आउटपुट दिले, हे 3 इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये ऍड होतील. मिल्क, शुगर आणि कॉफी पावडर. आता हे 3 इन्ग्रेडियंट्स कधी ऍड होतील, ज्या 5 सेकंदामध्ये ज्यावेळी टायमर स्टार्ट झालेला असेल त्या 5 सेकंदामध्ये 3 इन्ग्रेडियंट्स ऍड झाले पाहिजेत. म्हणून या तिघांना आपण इनपुट काय देणार आहे, नॉर्मल एक ओपन स्विच घेतला आणि त्याला आपण देणार आहे या टायमरचा टीटी, T4:0 टीटी. म्हणजे काय झालं, या जोपर्यंत टायमर स्टार्ट आहे 5 सेकंद तोपर्यंत हे 3 इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये चेंबर आहे, जे भांड आहे त्या भांड्यामध्ये ऍड होतील. आता ज्यावेळी हे इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये ऍड झाले त्यानंतर पुढे काय प्रोसेस होईल, तर एक हीटिंग प्रोसेस होईल आणि स्टरिंगची प्रोसेस होईल. त्याला हीट केलं जाईल आणि त्याला पूर्ण स्टर केलं जाईल आणि त्यानंतर आपली कॉफी तयार होईल. त्यासाठी आपण 3 इन्ग्रेडियंट्स ऍड केले या तिघांसाठी. नंतर आता किती सेकंद हीट केलं पाहिजे त्यासाठी एक टाइम सेट केलं की आपण 10 सेकंदामध्ये या टायमरनं हीट केलं पाहिजे, स्टर केलं पाहिजे. म्हणून आपण एक टायमर बसवूया, ऑन डिले टायमर. एक ऑन डिले टायमर बसवला T4:0 T4:1 10 सेकंदासाठी. आणि याला इनपुट काय असणार आहे, ज्यावेळी 5 सेकंद संपतील त्यावेळी, म्हणून अगोदरच्या टायमरचा T4:0 डन बीट. म्हणजे काय झालं, ज्यावेळी हे 5 सेकंद चालू होतील फर्स्ट टायमरचे त्यावेळी हे 3 इन्ग्रेडियंट्स ऍड होतील आणि 3 इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये ऍड झाल्यानंतर सेकंड टायमर स्टार्ट होईल. सेकंड टायमर काय करेल, तर हिटिंग आणि स्टरिंग 10 सेकंदासाठी करेल. त्यासाठी आपण ऑन डिले एक नॉर्मली ओपन स्विच घेतला, नॉर्मली ओपन स्विच, त्यांचा प्रोसेस आपली हिटिंग आणि त्याला पॅरलल घेऊ. त्याच वेळी स्टरिंग पण होईल. आता हे जे हिटिंग आणि स्टरिंग आहे हे कधी चालू होईल, ज्यावेळी 10 सेकंद चालू असेल या टायमरचे, तर 10 सेकंदासाठी फक्त. म्हणून T4:1 टीटी, म्हणजे जोपर्यंत 10 सेकंद चालू आहे त्या 10 सेकंदामध्ये हिटिंग आणि स्टरिंग होईल. आता याला आउटपुट देऊ हिटिंग आणि स्टरिंग साठी. इथं आउटपुट आपण 4 वापरलाय, 2, 3, 4 कॉफी पावडर पर्यंत वापरलाय. तिथून पुढे वापरू 5 नंबर हिटिंग साठी, 6 नंबर स्टरिंग साठी. ठीक आहे, हिटिंग आणि स्टरिंग होईल. आता हे 10 सेकंदामध्ये हिटिंग आणि स्टरिंग, म्हणजे फायनली कॉफी आपली तयार झाली. आता कॉफी तयार झाल्यानंतर मशीनच्या बाहेर येण्यासाठी, कॉफी आउट करण्यासाठी, जिथं आपण पहिल्यांदा पेपर कप इंट्रोड्यूस केला होता ज्यावेळी कॉफी मशीन स्टार्ट झाली, त्याचवेळी पेपर कप पण आउटलेटच्या ठिकाणी आला होता, जिथं कॉफी आपल्याला मिळणार आहे त्या ठिकाणी. आता त्या ठिकाणी पेपर कप मध्ये कॉफी पडण्यासाठी, तिथं येण्यासाठी आपल्याला पुन्हा एक टायमर सेट करावा लागेल, जो आपल्याला 5 सेकंदासाठी आपण कॅल्क्युलेट केला की तो पूर्ण कप भरण्यासाठी 5 सेकंद लागतात, आपण कॅल्क्युलेट केलं. आणि त्यासाठी एक टायमर बसवला T4:2 किती सेकंदासाठी, तर 5 सेकंदासाठी एक टायमर बसवला आपण, ज्याच्याद्वारे आपल्याला 5 सेकंदामध्ये ती कॉफी आपल्या पेपर कप मध्ये आपल्याला मिळेल. आता याला इनपुट काय मिळेल या टायमरला, तर T4:1 चा डन बीट, म्हणजे ज्यावेळी 10 सेकंद कम्प्लीट होतील T4:1 डन, म्हणजे ज्यावेळी 10 सेकंद कम्प्लीट होतील त्यावेळी या T4:2 ला पॉवर जाईल आणि त्यानंतर 5 सेकंदामध्ये जी आपली कॉफी आहे ती आपल्याला कॉफी पेपर मध्ये, जो कप आहे त्या कप मध्ये कॉफी मिळेल. नॉर्मली ओपन स्विच आणि आउटपुट, आउटपुट काय असेल, कॉफी आउट.
आणि याला इनपुट काय असेल कॉपी आउट किंवा मिळेल 3 4:2 चा डन बीट सॉरी टीटी म्हणजे या 5 सेकंदामध्ये आपल्याला कॉपी आउट होईल कॉपी आउट काय एक आउटपुट आहे आपण त्याला एक आउटपुट देऊ आउटपुट 6 पर्यंत वापरला 7 नंबरचा आउटपुट देऊया ठीक आहे इथं प्रोग्राम आपला तयार झाला आहे आता यामध्ये आता बघूया की ज्यावेळी आपण स्टार्ट बटन प्रेस केलं जाईल त्यावेळी सीआर ला पॉवर मिळेल ज्यावेळी सीआर ला चालू होईल तोपर्यंत इथंपर्यंत पॉवर येईल आता ज्यावेळी कॉइन टाकला जाईल 10 रुपये ज्यावेळी कॉइन टाकला जाईल त्यावेळी कॉइन सेन्सर सेन्स करेल कॉइन सेन्सर सेन्स केल्यानंतर पुढे पॉवर चालेल कॉपी मशीन स्टार्ट होईल कॉइन सेन्सरनं सेन्स केल्यानंतर पुन्हा तो नॉर्मली ओपन होईल ओपन झाला तरी सुद्धा आपल्याला पॉवर पुढे कॉपी मशीनला पाहिजे म्हणून आपण त्याला लॅचिंग केलं कॉपी मशीन स्टार्ट एक लॅचिंग केलं म्हणजे जोपर्यंत कॉपी मशीन स्टार्ट आहे त्याच वेळी पेपर कप पण आउटलेटच्या ठिकाणी येईल आता पेपर कप आउटलेटच्या ठिकाणी आली कॉपी मशीन स्टार्ट झाली आता मशीन स्टार्ट झाल्यानंतर त्यामध्ये 3 इनग्रेडियंट्स आपण ऍड करतोय कुठले कुठले तर मिल्क शुगर आणि कॉफी पावडर हे 3 इनग्रेडियंट्स पासून आपली कॉफी तयार होते असं कन्सिडर केलं आपण आणि हे 3 इनग्रेडियंट्स किती प्रपोर्शन मध्ये ऍड होणार आहेत किती टाइम मध्ये ऍड होणार आहेत तर त्यासाठी आपण एक टायमर बसवला T4:0 जो की 5 सेकंदासाठी बसवला या 5 सेकंदामध्ये हे 3 इनग्रेडियंट्स ऍड होतील म्हणून आपण त्याचा टीटी बीट वापरला T4:0 TT म्हणजे या 5 सेकंदामध्ये हे 3 इनग्रेडियंट्स चेंबर मध्ये ऍड होतील आता 5 सेकंदामध्ये ऍड झाले पुढे प्रोसेस काय इनग्रेडियंट्स तर आता मिळाले त्यानंतर पुढे त्याला हीट केलं पाहिजे आणि स्टर केलं पाहिजे म्हणून किती वेळासाठी आता हीट केलं पाहिजे तर त्यासाठी आपण टायमर वापरला जो की 10 सेकंदासाठी बसवला आपण इथं T4:1 10 सेकंदासाठी आता हा टायमर कधी स्टार्ट होईल ज्यावेळी 3 इनग्रेडियंट्स त्या ठिकाणी जो चेंबर आहे त्या चेंबर मध्ये ऍड होईल येतील त्यानंतर 10 सेकंद चालू झाले पाहिजेत म्हणून आपण या टायमरला पहिल्या टायमरचा डनबीट वापरला T4:0 डनबीट वापरला ज्यावेळी हे 5 सेकंद कम्प्लीट होतील त्या 5 सेकंदामध्ये 3 इनग्रेडियंट्स त्या चेंबरमध्ये ऍड होतील हे चेंबरमध्ये ऍड झाल्यानंतर म्हणजे 5 सेकंद कम्प्लीट झाल्यानंतर पुढे डनबीट मिळेल आणि डनबीट मिळाल्यानंतर पुढचा टायमर स्टार्ट होईल पुढचा टायमर स्टार्ट होईल 10 सेकंदासाठी आपण सेट केला की जो हिट करण्यासाठी 10 सेकंद लागतात असं कन्सिडर केलं आणि 10 सेकंदासाठी आपण पुढचा टायमर स्टार्ट केला आता ज्यावेळी हे 10 सेकंद काउंट चालू आहे त्याच वेळी हिटिंग आणि स्टरिंग पण होईल म्हणून आपण त्यासाठी T4:1 टीटी बीट वापरला की ज्याच्यामुळे हिटिंग आणि स्टरिंग 10 सेकंदामध्ये होईल आता हिट झाला स्टर झाला म्हणजे फायनली कॉफी आपली तयार झाली आता कॉफी तयार झाल्यानंतर पेपर कप मध्ये पण आपल्याला कॉफी मिळाली पाहिजे म्हणून आपण तिसरा एक टायमर बसवला T4:2 जो की 5 सेकंदासाठी बसवला तो काय करेल 5 सेकंदामध्ये आपल्याला कॉफी आउट झाली पाहिजे कारण चेंबरमध्ये भरपूर कॉफी असेल पण आपण कॅल्क्युलेट केले की एक कप भरण्यासाठी फक्त 5 सेकंद लागतात म्हणून आपण 5 सेकंदाचा एक टायमर सेट केला त्याच्यासाठी आपण त्याचा टीटी बीट वापरला त्या 5 सेकंदामध्ये कॉफी आउट होईल आता एक सिंगल प्रोसेस झाली ही जर सेम रिपीट प्रोसेस होत राहावी म्हणून आपण काय केलं पाहिजे तर या सेकंड जो टायमर वापरलेला आहे T4:2 त्याचा आपण डनबीट देऊया इथं की ज्याच्यामुळे परत दुसरा कोणी कॉइन त्यामध्ये टाकला तर सेम प्रोसेस परत रिपीट होत राहावी म्हणून आपण त्याचा डनबीट वापरू T4:2/डनबीट म्हणजे काय झालं नॉर्मली प्लस विच घेतला आणि T4:2 डनबीट वापरला म्हणजे जेव्हा परत दुसरे कोणी कॉइन टाकला तर पुन्हा सेम प्रोसेस रिपीट होत राहावी म्हणून आपण सेकंड एजा टायमरचा डनबीट वापरला प्रोग्राम आपला झालाय आता आपण रन करून बघू कम्युनिकेशन डाउनलोड रन ठीक आहे प्रोग्राम आपला रन झाला स्टार्ट करू स्टार्ट बटन प्रेस केलं पुन्हा त्यावरनं बोर्ड काढल्यानंतर स्टार्ट बटन ओरिजिनल पोझिशनला आलं तरी सुद्धा आपल्याला सीआरला पॉवर मिळत राहावी कारण आपण त्याला लॅचिंग केलेलं आहे आता जेव्हा कधी कॉइन सेन्सर मध्ये जेव्हा आपण मशीन मध्ये कॉइन टाकू 10 रुपयाचा कॉइन टाकला त्यावेळी कॉइन सेन्सर सेन्स करेल आणि कॉइन सेन्सर ऑन होईल त्यानंतर हा कॉइन सेन्सर बंद पण होईल लगेच तरी पॉवर कॉफी मशीन स्टार्ट झाली कॉफी मशीन स्टार्ट झाली त्याला पॉवर इथून पॅरल मधून त्याला पॉवर मिळाली कॉफी मशीन ज्यावेळी स्टार्ट झाली त्याच वेळी पेपर कप पण इंट्रोड्यूस झाला पेपर कप मिळाला पेपर कप मिळाल्यानंतर हे 3 इनग्रेडियंट्स त्यामध्ये ऍड झाले 3 इनग्रेडियंट्स ऍड झाल्यानंतर पुढे हिटिंग आणि स्टरिंग प्रोसेस चालू झाली स्टरिंग प्रोसेस झाल्यानंतर कॉफी आउट झाली सेम आता इकडे लक्ष दे परत दुसऱ्या कोणी कॉइन टाकला परत दुसऱ्या कॉइन टाकला परत
ती 5 सेकंद चालवायच्या, 5 सेकंदला मिल्क शुगर आणि कॉफी पावडर ऍड झाली, परत आता 10 सेकंद इथं काउंटिंग चालू आहे, 2, 3, 4, 5, 6, या 10 सेकंदामध्ये हिटिंग चालू आहे, त्याच वेळी स्टरिंग पण चालू आहे, त्यावेळी 10 सेकंद कम्प्लीट होतील, त्यानंतर आता इथं कॉफी आउट चालू झाली, 5 सेकंदामध्ये कॉफी आउट होईल. सेम आता हा प्रोग्राम इथं संपला, कॉफी आउट झाली, परत दुसरी कोणी प्रोग्राम रिफ्रेश झाला, परत कोणी त्यामध्ये कॉइन टाकला तर परत सेम प्रोसेस चालू झाली, पेपर कॉफी मशीन स्टार्ट झाली, पेपर कप आउट झाला, इथं 5 सेकंदामध्ये मिल्क शुगर आणि कॉफी पावडर ऍड झाली, आणि आता त्यानंतर दुसरा टायमर स्टार्ट झाला 10 सेकंदासाठी, जो की आपल्याला हिटिंग आणि स्टरिंग करतोय. आता हिटिंग चालू आहे, स्टरिंग चालू आहे, आणि फायनल 10 सेकंद कम्प्लीट झाल्यानंतर आपली कॉफी तयार झाली आणि 5 सेकंदामध्ये कॉफी आउट आपल्याला मिळेल. आता कॉफी आउट झाली 5 सेकंदामध्ये आपला जो पेपर कप जो होता तो कप मध्ये कॉफी मिळालेली आहे आणि आपल्याला कॉफी आपली तयार झालेली आहे.